शिवराजाभिषेक के तीन वर्ष के उपलक्ष्य में राज्य भर में मानाट्य शुरू हो गया है और आज रविवार 21 जनवरी को शाम छह बजे छत्रपति शिवाजी महाराज के जीवन कार्यो पर आधारित महानाट्य का मंचन किया जाएगा भव्य उद्घाटन इंदिरा गांधी स्टेडियम गोंदिया में होगा मानाट्य की तैयारी पूरी हो गयी है गोंदिया के कलेक्टर चिन्मय गोटमारी ने गोंदिया शहर और जिले के सभी नागरिकों ऐसी भव्य नाटक जानता राजा में शामिल होने और देखने की अपील की है इतिहासकार शिव शाहिर बाबा साहेब पुरे द्वारा लिखित और निर्देशित यह प्रयोग गोंदिया के इंदिरा गांधी स्टेडियम में होगा तीन सौ पचासवे शिवराज्याभिषेक वर्ष के अवसर पर राज्य भर में होने वाले महानाट्य की शुरुआत हो चुकी है और गोंदिया में भी आजादी के अमृत जयंती वर्ष और तीन सौ पचासवे शिवराज्याभिषेक वर्ष के अवसर पर जिले में महानाट्यम करने का निर्णय लिया गया है इससे पहल में यह प्रयोग गोंदिया में हो रहा है जानता राजा में शिव छत्रपति के जन्म से लेकर उनके तक का रोमांचक प्रसंग दिखाया जाएगा इस भव्य नाटक का आयोजन राज्य के सांस्कृतिक विभाग और जिला प्रशासन द्वारा किया गया है इस प्रयोजन के लिए प्रवेश निशुल्क रखा गया है यह प्रयोग 21 से 23 जनवरी तक प्रतिदिन शाम छह बजे से शुरू होगा कलाकार उन्टो और घोड़ों के उपयोग कर और शिवराय के समय की सभी रोमांचक घटनाओं का सचिव चित्रण प्रस्तुत करेंगे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला तीनशे पन्नास वर्ष होण्याच्या उपलक्ष्याने तो महोत्सव म्हणून साजरा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जानता राजा ह्या कार्यक्रमाचे आयोजन आणि शिवगर्जना याही कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे त्यात त्यामध्ये गोंदियामध्ये जानता राजा ह्या महानाट्याचे आयोजन होणार आहे आणि हा जो हे जे महानाट्य आहे याच्यामध्ये जवळपास एकशे वीस ते एकशे पन्नास कलाकार असतात त्या तसेच संयम गरज त्यामध्ये असल्यामुळे त्याच्यात उंट घोडे यांचा पण सहभाग असतो आणि भव्य दिव्य असा महानाट्य ते आहे जे प्रसिद्ध आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी एकवीस बावीस आणि तेवीस जानेवारीला या महानाट्याचे प्रयोग गोंदियामध्ये होणार आहेत इंदिरा गांधी स्टेडियम जे आहे जे शहराच्या मध्यवर् मध्यवर्ती भागात स्थित आहे तिथे आ, हा कार्यक्रम होणार आहे संध्याकाळी सहा वाजतापासनं या महानाट्याचे आयोजन होणार आहे त्यामुळे माझं सर्व नागरिकांना एक मनपूर्वक आवाहन आहे की हा जो महोत्सव आपण साजरा करतो आहे महाराष्ट्राचं दैवत असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला तीनशे पन्नास वर्ष पूर्ण होण्याच्या उपलक्ष्याने त्यामध्ये सर्वांनी या महानाट्याचा आनंद घ्यावा सर्व विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो आहे की श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्याचं एक भव्य दिव्य दर्शन या महानाट्यातून होणार आहे ज्यातून सर्वांना प्रेरणा मिळू शकते त्यामुळे सर्वांनी याचा आनंद घ्यावा हा कार्यक्रम पूर्णपणे निशुल्क आहे आणि त्याच्यामुळे सर्वांना तिथे खुला प्रवेश असणार आहे अर्थात आमच्या आयोजनानुसार जवळपास साडेसहा हजार लोकांच्या बसण्याची तिथे व्यवस्था असणार आहे त्यामुळे सर्वांनी या महानाट्याचा आनंद घ्यावा असे आवाहन करतो धन्यवाद एन बी सी एन अभिषेक भटनागर की रिपोर्ट